एकेकाळचे प्रतिस्पर्धी असलेल्या काकडे कुटुंबियांची 55 वर्षांनंतर शरद पवारांनी घेतली भेट. माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडेंच्या निधनानंतर श्यामराव काकडेंच्या निवासस्थानी शरद पवार यांनी दिली सांत्वनपर भेट. शरद पवार भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या भेटीला. 1997 चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांशी संघर्ष झाल्यानंतर शरद पवारांची साथ सोडली होती. त्यानंतर आज शरद पवारांनी सांगवीमध्ये घेतली तावरेंची भेट. महायुतीला पाठिंबा देतात सुनेत्रा पवारांच्या प्रचारपत्रकावर राज ठाकरेंचा फोटो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, रामदास आठवले, महादेव जानकर यांचा प्रचारपत्रकावर फोटो. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना कसं पिटाळून लावलं, त्यांची मोदी विरोधात काय भूमिका होती ते या प्रचारपत्रकावरील फोटोमुळे समोर येईल. अंबादास दानवेंचा सुनेत्रा पवार यांच्या प्रचारातल्या राज ठाकरेंच्या फोटोवर टोला. यवतमाळच्या बोरी अरब इथं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेला माजी आमदार संदीप बजोरिया उपस्थित. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजोरिया महाविकास आघाडीमध्ये नाराज. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची अनोखी ऑफर. खासदार संजय मंडिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगडमधून अधिक लीड देणाऱ्या तालुक्याला देणार 5 कोटी रुपये अधिकचा निधी. महाडिकांनी केलेल्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल. भाजप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धमकीसत्र सुरू केलं याची दखल निवडणूक आयोगानं घ्यायला हवी. विरोधकांवर कठोरपणे आचारसंहिता लावता आणि दुसरीकडे सत्ताधारी लोक धमक्या देत आहेत हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे. संजय राऊत यांची टीका. संजय राऊतांनी सल्ले देऊ नये, मतदारांना धमकावलं नाही, त्यांच्याकडे हिशेब मागणारच. यामध्ये संजय राऊतांनी लुडबुड करू नये, नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर. माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक. माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा, अजित पवारांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गैरमार्गानं संसद हातात घ्यायची आहे पण मोदींना संसद हातात घेता येणार नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य. असली नकली हे अमित शहा ठरवू शकत नाहीत. मातोश्रीवर नाक रगडत अमित शहा आले होते, खोटं खोटं गळ्यात अडकावून त्यांना असली म्हणताय, संजय राऊतांची शहांवर टीका. कोण असली आणि कोण नकली ते महाराष्ट्रातली जनता ठरवेल. गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या टीकेला जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर. तर भाजपसोबत जाण्यासाठी पवारांचा विरोध होता म्हणून पक्ष फुटला, जयंत पाटील यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट. यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधल्या घरी झाली दोघांची भेट. यावेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटीलही उपस्थित, चर्चांना उधाण. मोदी स्वतःचा पक्ष संपवायला निघालेत. आरएसएस सोबत वैचारिक मतभेद आहेत पण मोदी भागवतांनाही भेटत नाहीत, पार्टीलेस देश करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, प्रकाश आंबेडकरांची टीका. भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा महाविकास आघाडीनं फिक्स केल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप. कल्याण, बीड, बुलढाणा अशी काही जागांची नावंही प्रकाश आंबेडकर यांनी घेतली. उत्तर मुंबईमधून काँग्रेसचा तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारीचा प्रस्ताव दिल्याची माहिती. काँग्रेसकडे उमेदवार नसल्यामुळे ठाकरे गट जागा लढवण्यावर आग्रही, त्यामुळे उत्तर मुंबईतून महाविकास आघाडीची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष. कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार. प्रचार करण्यासाठी शिक्षकांना सक्ती केली जात असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप. शाहू महाराजांचा आपण अपमान केला नाही, शाहू महाराजांच्या विषयी बोलताना आपला एक शब्द चुकला पण आपणच थेट वारसदार आहोत हे शाहू महाराजांनी सिद्ध करावं, संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधानानंतर स्पष्टीकरण. शाहू महाराज नाहीत मग मंडलिक वारस आहेत का? मंडलिकांची भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही. कोल्हापूरच्या गादी संदर्भात महाराष्ट्राला आदर आहे, श्रद्धास्थानांवर चिखलफेक करणं योग्य नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य. उमेदवारी अर्ज भरण्याबाबत शाहू महाराजांनी फेरविचार करावा, हसन मुश्रीफ यांचा सल्ला. संजय मंडलिक यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर मुश्रीफांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.